नमस्कार, मी सुधा। महाराष्ट्र न्यूज लाईव्हच्या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री घनोबा डेव्हलपर्स। आता पाहूया दिवसभरातील 36 जिल्ह्यातील 36 बातम्यांचा हा वेगवान आढावा। राज्यामध्ये कोरोनाचं धोकं कमी होताच सर्व काही पुन्हा सुरू झालं होतं, पण कोरोनाने आणखी रौद्र रूप घेतल्याचं समोर आलंय। ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे शहरामध्येही मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली, परंतु जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये संचारबंदी लागू करायची की नाही याबाबत निर्णय जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख हे बुधवारी घेणार असल्याची माहिती देण्यात आली। विधान परिषदेवर 12 आमदारांच्या राज्यपाल नियुक्तीच्या घटनेचा राजकीय नेत्यांकडून गैरवापर होत असल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेवर मंगळवारी म्हणजे 22 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अटर्नी जनरल यांनी नोटीस बजावली असून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले। एकीकडे केंद्र सरकारच्या कृषी विधेयक आणि त्यासंबंधी कायदा लागू करू नये यासाठी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मात्र एका व्यापाऱ्यावर शेतकऱ्यांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। युकेमध्ये कोरोना विषाणूचं बदलतं स्वरूप आढळून आल्यानंतर संपूर्ण जगाला धक्का बसला। युकेमध्ये कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन अस्तित्वात आल्याने पुन्हा एकदा खळबळ माजली। राजधानी लंडनची ही अत्यंत दयनीय अवस्था पाहता भारतासह जगातील अनेक देशांनी ब्रिटनच्या विमानांवर बंदी घातली। सोलापूर रेल्वे विभागातील श्रीगोंदा बेलवंडी स्थानकादरम्यान मालगाडीचे 7 वॅगन घसरले। मनमाड मार्गे उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली। न्यूझीलंडने दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मोहम्मद रिजवान आणि हैदर अली यांनी पाकिस्तानला दमदार सलामी दिली। दोघांनी पहिल्याच 5 षटकामध्ये 40 धावा फलकावर लावल्या होत्या। त्याचवेळी 6वे षटक टाकण्यासाठी वेगवान गोलंदाज स्टॉप हुबलिन मैदानामध्ये आला। त्याच्या दुसऱ्या चेंडूवर हैदर अलीच्या बॅटला लागून चेंडू उडाला। मार्टिन गप्टिनच्या जागी क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या डॅरेल मिशेलने उजवीकडे झोपवत एका हातामध्ये झेल पकडलाय। कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये मंगळवारी वांद्रे कुर्ला संकुलातील रिलायन्स कंपनीच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चांना पोलिसांनी वांद्र्यामध्येच रोखून धरलंय। त्यानंतर वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरलाय। मंगळवारी मुंबईची किमान तापमान 16 अंश नोंदवण्यात आलं असून या मोसमातील आतापर्यंत हा निचांक आहे। तर राज्यामध्ये सर्वात कमी किमान तापमान परभणी येथे 7.6 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलंय। कांजूर मार्ग येथील जमीन जर केंद्र सरकारच्या मालकीची असेल तर मग फडणवीस सरकारने या जागेवर 1 लाख घरे बांधण्याचा शापूरजी पालनजी या बांधकाम व्यावसायिक फर्मचा प्रस्ताव कसा स्वीकारला होता असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवसच वाढते। दैनंदिन उत्पन्नही 75 लाखांच्या घरामध्ये पोहोचलंय। याशिवाय PMRDA हद्दीतील प्रवासी सेवेला प्रतिसाद मिळत आहे। रविवारी दिवसभरामध्ये केवळ 7 मार्गांवरील 45 बसेसद्वारे सुमारे 4.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले। गंभीर गुन्ह्यांचे कलम कमी केल्याने आरोपीचा जामीन मिळाला, तसेच तपासामध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून पिंपरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह एका पोलीस उपनिरीक्षकाची निलंबन करण्यात आले। पोलीस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश दिले। वाशिम शहरामध्ये सोमवार 21 डिसेंबर रोजी भर दुपारी अब्दुल वसीम अब्दुल अझीम या 24 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती। या हत्येप्रकरणी वाशिम पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत 4 आरोपींना अटक केली असून केवळ आपसातील जुन्या भांडणांचा राग मनात ठेवून हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय। मुंबईतील कांजूर मार्ग येथील मेट्रो कारशेड वरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ओढा ताण सुरू आहे। कांजूर मार्ग येथे कारशेड झाले तर मुंबईकरांचा रोजचा प्रवासाचा चीन वाचून त्यांचे जगणे सुविधाजनक होणार आहे। शिवाय पुढच्या 100 वर्षांसाठी हे शेड उपयुक्त ठरणार आहे। संत्र्यांच्या व्यवहारामध्ये व्यापाऱ्यांनी केलेली फसवणूक आणि त्या पाठोपाठमध्ये पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी तालुक्यामध्ये उघड झाली आहे।
भरधाव कार अपघातग्रस्त होऊन एका दाम्पत्याचा घटनास्थळी मृत्यू झालाय, तर त्या दाम्पत्याचा 16 वर्षीय मुलगा आणि चालक गंभीर जखमी झाले. सोमवारी रात्री 11 सुमारास दर्यापूर अकोला मार्गावरील तोंगलाबाद सौंदळी फाटा मार्गावर हा अपघात घडलाय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. ही संचारबंदी जानेवारी पर्यंत असेल. नवीन कोरोना विषाणूचा शहरामध्ये प्रसार होऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आज धनश्री वर्मा सोबत लग्नाच्या वेळेमध्ये अडकलाय. त्यांनी सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होता. युजवेंद्र चहल आणि धनश्रीचा याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साखरपुडा पार पडला होता. केवळ दुरुस्तीच्या बहाणाने वृद्ध नागरिकांच्या घरामध्ये शिरून त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 2 अट्टल चोरांना ठाणे नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि 2 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंभुले यांनी दिली. कुलाबा वांद्रे स्वीप्स या मेट्रो 3 मार्गावरील स्वीप स्थानकाच्या सर्व स्लॅबचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून स्वीप स्थानकावरून दररोज 24,000 अधिक प्रवाशांनी प्रवास करणे अपेक्षित आहे. तर मरोळ नाका आणि MIDC स्थानकांच्या स्लॅबचं बांधकाम पूर्ण झालं आहे. कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समितीच्या सभा नियमितपणे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र महापालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत कोणतीही शासनादेश न आल्याने सर्वसाधारण सभांची काय होणार असा प्रश्न आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन तिचा प्रियकर रोहमन शॉल आणि तिच्या दोन्ही मुली रेनी आणि एलिसा सोबत ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी दुबईला गेले आहेत. सुष्मिताने आपल्या मुलींसोबत इंस्टाग्रामवर दोन्ही फोटो शेअर केले. कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन म्हणजे CPR रुग्ण किंवा बेशुद्ध व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी CPR एक महत्वपूर्ण पद्धत आहे. या CPR पद्धतीने नुकताच एका हत्तीच्या पिल्लाचा जीव वाचवण्यात आलाय. ही घटना आहे थायलंडची. हत्तीच्या पिल्लाचा अपघात झाला होता, ज्यानंतर रेस्क्यू करणाऱ्या एका व्यक्तीने हत्तीच्या पिल्लाला CPR दिला आणि त्याचा जीव वाचवला. खोरोंजे तालुका इंदापूर येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यामधून होत असलेल्या गळतीमुळे सध्या पाणी पातळीमध्ये मोठी घट होती आहे. याचबरोबर बंधाऱ्यावर पडलेला तो खड्डा प्रवाशांनी धोकादायक बनलाय. त्यामुळे या बंधाऱ्याची गळती थांबवावी आणि तो खड्डा दुरुस्ती करून बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यासाठी संपदा खात्याने नियोजन करावे अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली. पुरंदरवासियांच्या जिव्हाळ्याचा गुंजवणी प्रकल्प मध्यंतरी राजकारण आणि न्यायालयाच्या फेऱ्यामध्ये अडकल्याने रेंगाळला होता. थेट धरणापासून शेतामध्ये बंद जलवाहिनीद्वारे पाणी देणारा तथा देशातील पहिला वहिला बंद पाईपलाईन प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाल्याने तो लवकरच पूर्ण होईल असा विश्वास माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीमध्ये लावले तो व्हिडिओ म्हणत भाजपाला अडचणीत आणणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऍक्शन मोड मध्ये आलेत. राज ठाकरेंचा पक्ष हा फक्त मुंबई नाशिक ठाणे पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये अस्तित्वात आहे अशी टीका नेहमी केली जाते. पण यावेळी ग्रामपंचायतीच्या निमित्ताने मनसे पहिल्यांदाच गाव पातळीच्या राजकारणामध्ये आपली ताकद आजमावत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने मनसेची या संदर्भामध्ये खलबत करण्यासाठी बैठक बोलवली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये आज 1596 गाड्यांची आवक झाली असून वाटाण्याच्या 80 गाड्यांची आवक झाल्यावर वाटाण्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. 2 दिवसांपूर्वी 25 रुपये किलोनं विकला जाणारा वाटाणा 15 रुपये किलोनं विकला जात आहे. भाजीपाला व्यापारी बबन झेने म्हणाले की वाटाण्याचा दर कोसळल्याने इतर भाजीपाला दरामध्ये घसरण होते. वाटाणा स्वस्त झाल्याने ग्राहक इतर भाजीपाल्यापेक्षा जास्त वाटाणा घेत आहेत, त्यामुळे भाज्यांच्या दरामध्ये घसरण आहे. विदर्भ मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढलाय. कालपासून मुंबईचं वातावरण गारठा वाढू लागलाय. आज मुंबईतील 12-17 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलाय. मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमाना इतकं घसरलंय. तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वर मध्ये 12-6 अंशांवर आलाय. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मागील काही दिवसांपासून देशासह राज्यामध्ये आणि मुंबईत तापमानात लक्षणीय घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये असलेली शीतलहर आता राज्यातही परिणाम दाखवू लागली आहे. महाराष्ट्रात मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. परिणामी मुंबईच्या तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळते.
ठाणे महापालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट भरून काढण्यासाठी आता थकित कर आणि देयकांच्या वसुलीवर जास्त लक्ष देत आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी मालमत्ता आणि पाणी पुरवठा कर जास्तीत जास्त वसूल करण्याचे आदेश दिले होते. उरळीकांची नेते कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय, त्यामुळे नागरिक त्रस्तही झालेत. उरळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या पुणे सोलापूर महामार्गावरील कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावली जात नाही, त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये ढीग साचले आहे. या भागामध्ये दुर्गंधी सुटलेली नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. राज्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 2834 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून काल दिवसभरामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 59,469 झाली आहे. तसेच 6,053 जणांनी कोरोनावर मात केली. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज खबरदारीच्या उपाययोजनांसाठी तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अनेक महत्वाची पावलेही टाकली आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शिर्डीमध्ये साई भक्तांची गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरत जिल्हा प्रशासन अलर्ट झाला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबत शिर्डी संस्थांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवून त्याची योग्य नियोजन करा असे निर्देश या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. तसेच शिर्डीमध्ये 25 ते 31 डिसेंबर या काळात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील दिला जाणार आहे. केंद्र शासन राज्य सरकारच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमत भरड धान्य योजनेअंतर्गत मका बाजरी या पिकांची खरेदी करत असते. केंद्र सरकार मका आणि बाजरी खरेदीसाठी प्रत्येक वर्षी मर्यादा आखून देत असते, पण ह्या वर्षीच्या अधिक उत्पादनामुळे खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनांचा मोर्चा मुंबईमध्ये जिल्हाधिकारी कचेरी आणि अंबानी कार्यालयावर निदर्शने करण्यासाठी ठाणे येथे आल्यावर ठाण्यातील मुलुंड चेकनाका येथे विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलन करीत जस्त्यांचे स्वागत करण्यात आले. येथील सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालयामध्ये आता घर जमिनी खरेदीचे व्यवहार करण्यासाठी खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची आणि त्यांच्या वकिलांची मंगळवारी उच्चांकी गर्दी झाली होती. एकीकडे नागरिकांची गर्दी आणि दुसरीकडे सर्व्हर डाऊन यामुळे अधिकारी आणि नागरिक पुरते वैतागले असून तासन तास या कार्यालयामध्ये बसून राहावं लागतं. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.